नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेरूची रोपे कशा प्रकारे लावायची ते मी दाखवत आहे। माझ्या परसबागेमध्ये एकाच जागेवर दोन तीन रोपे पेरूची आलेली आहेत आणि ही पेरूची रोपे पिकलेल्या पेरूच्या बियांपासून मी तयार केलेली आहेत। ही रोपे भिंतीजवळ आल्यामुळं त्याला वाढण्यासाठी पुरेशी जागा मिळणार नाही, त्यांची पुरेशी वाढ होणार नाही, म्हणून मी ही रोपे दुसऱ्या जागी लावणार आहे, त्यांचं स्थलांतर करणार आहे। आता कशा प्रकारे स्थलांतर करायचं ते आता आपण पाहूया। आपण कोणत्याही झाडाचे रोप एका जागेवरून उपटून जर दुसऱ्या जागी लावणार असू तर त्या झाडाच्या मुळाशी पाणी टाकणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण झाडाच्या मुळाशी पाणी टाकल्यानंतर झाडाची जी मुळं आहेत, रोपाची मुळं आहेत, ती सैल होतात आणि रोप उपटताना सर्व मुळासहितच रोप उपटले जाते आणि त्यामुळे रोप पटकन चिकटते, ही मुळं तुटत नाहीत, रोपांच्या सर्व मुळा येतात। म्हणून कोणतंही रोप उपटण्यापूर्वी झाडाच्या मुळाशी पाणी घालणे आवश्यक आहे। रोपांना पाणी दिल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, रोपांच्या मुळाजवळची जी माती आहे ती थोडी भिजू द्यायची, माती भिजल्यामुळं रोपांची मुळं सैल होतात आणि रोप उपटताना मुळं अजिबात तुटत नाहीत, आपल्याला रोप मुळासहित सहज मिळते। रोपाला पाणी घालून थोडा वेळ झालेला आहे आणि मग या झाडाचा जो बुंद आहे तो धरायचा, थोडासा हलवायचा आणि या अलगद हे रोप काढून घ्यायचं, हळूच ओढायचं, जास्त जर जोरात ओढलं तर हे रोप तुटण्याची शक्यता असते, रोपांच्या मुळा तुटण्याची शक्यता असते। पहा, आता या रोपाच्या सर्व मुळा आलेल्या आहेत। आता हे रोप मी खाली ठेवते आणि आता हे दुसऱ्या रोपाचं सुद्धा हा बुंद हलवायचा। हे रोप मुळासहित उपटून घ्यायचे। अशा प्रकारे या दोन्ही रोप मुळासहित उपटलेली आहेत। रोप मुळासहित पूर्ण उपटलेली आहेत। आता आपण ती लावूया। रोप लावण्यापूर्वी रोपाची उंची आणि मुळांची लांबी त्यानुसार खड्डा तयार करायचा। मी हा या मुळांच्या आणि या रोपाच्या प्रमाणामध्ये असा एवढा खड्डा तयार केलेला आहे। आता या खड्ड्यामध्ये मी हे रोप लावणार आहे। रोपांची पूर्ण मुळं या खड्ड्यात ठेवायची आणि त्याच्या चहूबाजूने माती सरकवून घ्यायची। अशा प्रकारे या रोपाच्या भोवती मी माती लावलेली आहे। अशा प्रकारे मी या रोपाच्या भोवती माती टाकलेली आहे आणि ही माती अशी दाबून घ्यायची, म्हणजे आपले रोप हे व्यवस्थित घट्ट बसते, त्याला एक प्रकारचं ताकद मिळते जमिनीत रुजण्यासाठी। रोपाच्या भोवती मी असे मातीचे गोल आळेसुद्धा केले आहे, कारण रोपाला घातलेले पाणी वाहून जाऊ नये म्हणून आणि ते पाणी मुळाजवळच साचून राहावे म्हणून मी आळे केलेले आहे। सध्या पावसामुळे माती ओली झालेली आहे, रोपाला पाणी घालायची अजिबात गरज नाही, तरीसुद्धा रोप नवीन लावलेले आहे म्हणून मी थोडेसे पाणी घालणार आहे। अशा प्रकारे मी पेरूचे रोप स्थलांतरित केले आहे, नवीन जागे लावले आहे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारची कोणतीही रोपे, लिंबाचं, पेरूचं किंवा आणखीन तुमच्या परसबागेमध्ये जी रोपे आहेत ती अशाच प्रकारे स्थलांतरित करू शकता। या व्हिडिओमधील माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.